महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपी मिळेल. नमस्कार, मी लतिका, महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज तुम्हाला मी मटकी आणि मुगाची सुक्की भाजी बनवून दाखवत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, मटकी आणि मूग 250 ग्रॅम मी भिजत घातलेले म्हणजे पावशर, त्याला असे बघा चांगले मोड आलेले आहेत. एक मोठा कांदा बारीक कापलेला आहे. दोन हिरव्या मिरच्या बघा मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत. एक मोठं टमाटर मी बारीक कापून घेतलेलं आहे. फोडणीसाठी कढीपत्ता, लसणाची आणि कांद्याची चटणी आहे. ही एक वाटी मी लसूण, खोबरं आणि आलं टेचून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, जिरे, मोहरी, हळद आहे, थोडीशी लाल कलरवाली मिरची पावडर आहे, धने जिरे पावडर आहे, गरम मसाला पावडर आहे, हिंग आहे आणि तेल घेतलेलं आहे. तर मी कढई गरम करत ठेवलेली आहे. 2 चमचे तेल टाकायचं, चांगलं गरम होऊन द्यायचं. हे बघा, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, कढीपत्ता, आणि एक मोठा कांदा आहे बघा बारीक कापून घेतलेला. आता हे चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा, ह्याच्यामध्ये आता 1 चमचा 1/2 चमचा आहे लसूण, आलं आणि सुक्क खोबरं, हे चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा, आता हे भाजलेलं आहे चांगलं. आता ह्याच्यामध्ये बघा 1 चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद, ह्या 2 मिरच्या बघा हिरव्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत, आणि ही 1 टमाटर बारीक कापून घेतलेलं आहे. आता हे चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा, आता हा मसाला पूर्ण चांगला भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा जिरे धने पावडर 1 चमचा, गरम मसाला पावडर 1 चमचा आणि लाल मिरची कलरवाली 1 चमचा. आता ही लसणा कांद्याची चटणी आहे बघा, ही चवीप्रमाणे तुमच्या तिखट कमी जास्त टाका. आता ही मूग आणि मटकी 2 ते 3 पाण्याने चांगली धुवून घेतलेले. हे बघा, आता हेच पूर्ण मूग मटकी धुवून स्वच्छ टाकलेले, त्याला चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा, आता हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हे बघा आता पूर्ण मीठ सगळीकडे मिक्स झालेलं आहे चांगलं, पूर्ण मसाला पण चांगला मिक्स झालेला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता ह्याला 15 मिनटं बारीक गॅसवर चांगलं शिजवून द्यायचं. हे कसं वाफेवर पण शिजतं, मोड आल्यामुळे ह्याला काही जास्त शिजवायचं नाही, थोडंसं शिजवून घ्यायचं. हे बघा, आता हे मुगाची मटकीची उसळ झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर, चांगलं हलवून घ्यायचं हे, आणि ही मटकी मुगाची उसळ चमचमीत झणझणीत छान झालेली आहे. ही जर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा.